रिफायनरीचा ध्यास घेतलेल्या राज्यकर्त्यांनी पोलिसी यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकांची डोकी फुटली तरी चालतील, पण रिफायनरीचा प्रकल्प पुढे रेटायचा अशा पद्धतीनं कामाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी 4000 वर महिला जमा झाल्या आहेत. फार मोठ्या प्रमाणात पोलिसी अतिरिक्त केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी याची गंभीररित्या दखल घेतली. उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत उद्याच या पोलिसी अतिरेकीपणाच्या विरोधात आपली भूमिका मांडणार आहोत. गरज पडली तर आम्ही राज्यपालांचीही थेट भेट घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. ते 3 महिलांना भोवळ आलेले ऊन कडक ऊन सहन न होऊन आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेले. इतर सगळ्या महिलांना आता उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्या मंडळींनी सावलीमध्ये घेऊन घेतलेले आहेत. परंतु फार मोठ्या प्रमाणात पोलिसी अतिरेक ह्या रिफायनरीच्या संदर्भात होतोय. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा या पोलिसी अतिरेक्याची गांभीर्याने मनावर घेतलेलं आहे, त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. आणि उद्याच ह्या पोलिसी अतिरेक्याच्या विरोधात माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आपली भूमिका मांडतीलच, आणि त्याचबरोबर गरज पडली तर त्यांच्या आदेशान्वये आम्ही राज्यपालांना सुद्धा भेटून त्या रिफायनरीच्या संदर्भातली सर्व वस्तुस्थिती त्या ठिकाणी कथन करणार आहोत.